सुस्वागतम सुगम लर्निंग चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता कसोटी या पेपरमधील जल प्रतिबिंब किंवा स्थिर पाण्यातील प्रतिमा हा पाठ्यभाग अभ्यासणार आहोत हा पाठ्यभाग अभ्यासत असताना एक महत्वाची बाब आपण लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे सपाट आरसा जर प्रश्नाकृतीच्या वरच्या बाजूला ठेवला किंवा प्रश्नाकृतीच्या खालच्या बाजूला ठेवला तर मिळणारी प्रतिमा आणि स्थिर पाण्याच्या पृष्ठभागावर वस्तू ठेवल्यानंतर त्या वस्तूची पाण्यात मिळणारी प्रतिमा किंवा त्या वस्तूचं पाण्यातील प्रतिबिंब या दोनही बाबी किंवा दोनही प्रतिबिंब समान असतात मग जर आपण जलप्रतिबिंबाचा विचार केला तर या ठिकाणी प्रतिबिंबामध्ये उजवी बाजू उजवीकडेच राहते आणि डावी बाजू डावीकडेच राहते फक्त वरचा भाग खालच्या बाजूला जातो आणि खालच्या बाजूचा भाग प्रतिबिंबामध्ये वरच्या बाजूला येतो या ठिकाणी बाजूंची अदलाबदल झालेली नसते इंग्रजी वर्णमालेतील काही मूळाक्षरं कॅपिटल अक्षर बी सी डी ई एच आय के ओ आणि एक्स यांची पाण्यातील प्रतिबिंबे मूळ अक्षरांप्रमाणेच असतात तर इंग्रजी अंकांपैकी अंक शून्य तीन आणि आठ यांची पाण्यातील प्रतिबिंबे मूळ अंकांप्रमाणेच असतात इंग्रजी अक्षरे एच आय ओ आणि एक्स त्याचबरोबर इंग्रजी अंक शून्य आणि आठ यांच्या आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब हे दोन्हीही सारखेच असतात तुम्ही सुगम लर्निंग चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सुगम लर्निंग चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर जरूर करा प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारा अचूक पर्याय शोधा किंवा प्रश्न विचारला जातो दिलेल्या प्रश्न आकृतीची स्थिर पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृतीच्या पर्यायातून निवडा जा ही प्रश्न आकृती आहे आणि या ठिकाणी पाणी आहे तर त्याची प्रतिमा पाण्यात खालच्या बाजूला पडते ती या पद्धतीची असेल म्हणजे उजवी बाजू उजवीकडेच राहते डावी बाजू डावीकडेच राहते फक्त वरची बाजू खालच्या दिशेला जाते आणि खालची बाजू मात्र वरच्या दिशेला येते आता या ठिकाणी आपण या जलप्रतिबिंबाचा विचार करत असताना एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे आपण याच प्र आकृतीसाठी जलप्रतिबिंबा ऐवजी आरशाचा विचार केला आणि आरसा वस्तूच्या वरच्या बाजूला ठेवलेला आहे असं विचारात घेतलं तर मिळणारी प्रतिमा या प्रकारची असते परंतु आरसा जर आपण खालच्या बाजूला ठेवलेला असेल तर ती या प्रकारची मिळते मग तुम्ही ही वरची उत्तराकृती आणि आत्ताची उत्तराकृती जर पाहिली तर ही उत्तर आकृती तंतोतंत सारखी आहे आणि हीच उत्तर आकृती आपल्याला जल प्रतिबिंबामध्ये सुद्धा मिळालेली होती या ठिकाणी म्हणजे या तीनही प्रकारांसाठी आपल्याला एकाच पद्धतीने उत्तर शोधायचं आहे हे आपण लक्षात घेऊयात प्रश्न त्यामध्ये आपल्याला फक्त इंग्रजी अक्षरं दिलेली आहेत क्यू यू ए आर एल -E याची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे आरसा वरच्या बाजूला ठेवलेला असेल किंवा खालच्या बाजूला ठेवलेला असेल तर किंवा आपल्याला शोधायचं आहे जल प्रतिबिंब आता हे जलप्रतिबिंब जर शोधायचं असेल तर इथे मी हा एक कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावरती प्रश्नातील सगळी मूळाक्षरं वर्णाक्षरं लिहून घेतलेली आहेत जलप्रतिबिंब शोधत असताना हा कागद फक्त वरच्या दिशेला असा उलटा करायचा आणि हे जे अस्पष्ट दिसतंय आहे ते गिरवायचं हे गिरवून झाल्यानंतर उत्तराकृतीचा जर विचार केला तर ही उत्तराकृती पहिल्या पर्यायात मिळत नाही तिसऱ्या पर्यायात मिळत नाही मग दुसरा आणि चौथा पर्याय आपण चेक करूयात दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला मिळते आहे चौथ्या पर्यायाकडे जर आपण गेलो तर इथे एल वेगळा आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा यामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्याची पाण्यातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे इथे एक बाब लक्षात ठेवायची की डावी बाजू डावीकडेच राहते आणि उजवी बाजू उजवीकडेच राहते फक्त वरची बाजू खाली जाते वरची बाजू खाली जाईल आणि खालची बाजू वरती येईल तर मग हे जे छोटासा आकार दिलेला आहे तो डावीकडे असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे पण इथे ती वरती होती म्हणजे ती खाली असलेली आपल्याला शोधायची आहे तर पर्याय एक मध्ये ती डावीकडे खाली नाही दोन मध्येही नाही तीन मध्ये मात्र ती आहे आणि चार मध्येही ती उजवीकडे गेलेली आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नामध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये इथे सी दिसतो आहे आणि इथे डाव्या कोपऱ्याकडून सुरू होणारी एक वक्र रेषा दिसते आहे याची प्रतिमा शोधत असताना हा जो वरचा भाग आहे तो प्रतिमेमध्ये खाली जाईल आणि ही रेषा जी डाव्या कोपऱ्यातून सुरू होते ती डाव्याच कोपऱ्यात सुरू झालेली असेल मग पर्याय जर आपण पाहिले तर चार पर्यायांपैकी डाव्या कोपऱ्यातून सुरू होणारी आकृती कोणती आहे तर ती आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये ची पाण्यातील प्रतिमा सी अशीच राहते हे वरचं टोक उजव्या कोपऱ्यात वरती होतं ते उजव्या कोपऱ्यात खाली आलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे या प्रश्नामध्ये वर्तुळ त्रिकोण आणि एक बाण आणि इथे पण त्याच पद्धतीचं फक्त दिशा बदललेलं दिलेलं आहे तर याचं अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे कदाचित हे असं शोधायला जर गेलो तर आपला गोंधळ होऊ शकतो मग अशा वेळेला काय करायचं प्रश्नपत्रिकेच्या एका कोपऱ्यावरती जिथे रिकामी जागा दिलेली असते आपल्याला कच्च्या कामासाठी त्या ठिकाणी आपण ही कच्ची आकृती या पद्धतीने काढून घ्यायची आपल्याला जलप्रतिबिंब शोधायचं आहे म्हणून हा कागद या पद्धतीने उलटा करायचा हे सगळे आकार अस्पष्टशी तुम्हाला दिसत असतील ते फक्त मी ठळक करते आहे तर ही रचना कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला सापडते त्याचा आपल्याला विचार करायचा आहे चेक करूयात मग अशी रचना आपल्याला कुठे सापडते पर्याय एक मध्ये तुम्हाला वाटेल पण ह्या दोनही त्रिकोणांची टोकं वरती आहेत म्हणून पर्याय एक हे आपलं उत्तर नाही पर्याय दोन मध्ये अगदी या पद्धतीची रचना आहे पर्याय तीन मध्ये पहिले दोन घटक सारखे आहेत पण बाणाची टोकं बाहेर गेलेली आहेत म्हणून पर्याय तीन उत्तर नाही पर्याय चार मध्ये त्रिकोणाची टोकं खालच्या बाजूला आहेत चार उत्तर नाही तंतोतंत जोडणारा पर्याय दोन हे आपलं उत्तर या प्रश्नामध्ये आपल्याला हे अर्धवर्तुळ वरच्या दिशेकडे बाणाचं टोक असलेला जोडलेला किरण दुसरा एक किरण आणि एक छोटं वर्तुळ दिलेलं आहे आता डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडेच राहते या निक निकषाचा जर वापर केला तर पर्याय दोन आणि चार वगळला जातो एक आणि तीन पैकी अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे आता या ठिकाणी अर्धवर्तुळाला जोडून जो किरण काढलाय त्याची दिशावरच्या बाजूला होती उत्तर आकृतीमध्ये ती या व्यासापासून वर विरुद्ध दिशेला गेलेली दिसेल आणि तशी रचना आपल्याला पर्याय तीन मध्ये दिसते इथे बाणाचं टोक त्या व्यासाकडे आलेलं आहे आणि इथे व्यासाकडून दूर गेलेलं आहे म्हणून पर्याय तीन हे आपलं अचूक उत्तर आहे हा प्रश्न थोडासा वर्णाक्षर आणि इंग्रजी अंक एकत्र असलेला आहे यू एस नऊ एक क्यू चार एम पाच डब्ल्यू तीन याची पाण्यातील प्रतिमा शोधत असताना यू डावीकडे आहे म्हणजे पर्यायामध्ये सुद्धा तो डावीकडेच असेल आणि तीन उजवीकडे आहे म्हणजे तो उजवीकडेच असेल सर्व पर्याय त्याच पद्धतीचे दिलेले आहेत आता अचूक पर्याय शोधायचा आहे त्यासाठी एक वेगळं टेक्निक इथे आपण वापरूयात हे जे तीन आहेत या तीनचा जर विचार केला तर त्या तीनची पाण्यातील प्रतिमा तीन अशीच असते आणि इथे ती जी दिसते आहे ती आहे, आहे आरशातील प्रतिमा त्यामुळे पर्याय एक वगळ ए वगळला गेला सी सुद्धा वगळला गेला आता या दोन पैकी कोणतं उत्तर अचूक आहे हे आपल्याला शोधायचं आहे आता या ठिकाणी बी पर्यायामध्ये पहा इथे हे आपल्याला नऊ जे आहेत त्या नऊची आरशातील प्रतिमा या पद्धतीची असते आणि इथे ते इंग्रजी सहा सारखे दिलेले आहेत म्हणून पर्याय बी हे सुद्धा उत्तर नाही उरलेला पर्याय डी आहे म्हणून डी हे आपलं अचूक उत्तर आणि जर असं तुमच्या लक्षात येत नसेल तर पुन्हा ट्रिक वापरायची प्रश्नपत्रिकेच्या एका कोपऱ्यावरती प्रश्नातील सगळी वर्णाक्षरं आणि अंक लिहून घ्यायचे क्रमाने आणि ते या पद्धतीने विरुद्ध दिशेने वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला उलटायचे आणि गिरवून घ्यायचं आणि आता तुलना करा की हे कशाशी जोडलं जात आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये पास तंतोतंत अशीच रचना मिळते आणि म्हणून पर्याय चार हे अचूक उत्तर पण हे असं करत असताना आपल्याला वेळ खूप जास्त लागतो आणि म्हणून अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर या पद्धतीने पर्याय वगळणे हा प्रकार जर तुम्ही अवलंबलात तर कमी वेळात तुमचा पेपर सोडवून होण्यास नक्कीच मदत होईल पुढचा प्रश्न एम ओ एन डी ए वाय असं आपल्याला दिलेलं आहे आणि याचंही अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी एम डावीकडे आहे म्हणजे पर्यायामध्ये सुद्धा ते डावीकडेच असायला हवं आहे मग पर्याय एमध्ये ते डावीकडे नाही म्हणून पहिला पर्याय ए वगळला गेला सी मध्ये ते डावीकडे नाही म्हणून सी वगळला गेला बी मध्ये ते डावीकडे नाही म्हणून बी वगळला गेला उरलेलं आहे पर्याय क्रमांक डी त्यामध्ये एम डावीकडे आलेला आहे वाय उजवीकडे होता तो उजवीकडे आलेला आहे आणि म्हणून ते आपलं अचूक उत्तर आहे या आकृतीची पाण्यातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे आणि असं जर बघितलं तर कदाचित आपलं कन्फ्युजन होऊ शकतं आणि म्हणून काय करूयात आपण एका कागदावरती ही आकृती मी इथे काढून घेतलेली आहे ती फक्त या बाजूतून अशी उलटी करूयात आणि गिरवून बघूयात मग डावीकडे फुगीर आणि रिक्त भाग असलेली आकृती आहे बी आणि म्हणून ते आपलं उत्तर या प्रश्नामध्ये इथे असा झेडसारखा आकार दिसतो आहे आणि तो डावीकडे आहे जर या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब आपण विचारात घेतलं तर हा झेडसारखा आकार इथे जो वरच्या बाजूला आहे तो उत्तर आकृतीमध्ये खालच्या बाजूला गेला असेल आणि डाव्या कोपऱ्यात मग आपण फक्त एवढाच जर विचार केला तर पहिल्या आकृतीमध्ये डाव्या कोपऱ्यात तो आकार दिसत नाही म्हणून पहिली आकृती आपलं उत्तर नाही दुसऱ्या आकृतीत तो आकार उजवीकडच्या वरच्या कोपऱ्यात आहे म्हणून दुसरी आकृती उत्तर नाही तिसऱ्या आकृतीत तो आकार उज्वीकडच्या खालच्या कोपऱ्यात आहे म्हणून तिसरी आकृती आपली उत्तर नाही पण चौथ्या आकृतीमध्ये मात्र तो आकार डावीकडच्या कोपऱ्यामध्ये आहे आणि म्हणून पर्याय चार हे आपलं अचूक उत्तर हे हा जो एम आहे याचे हे दोन टोक कडे आहेत आणि याचे पण कडे आहेत मग तसा जर विच विचार केला तर उत्तर आकृतीमध्ये पण ते त्या चौकोनाकडेच असतील इथे दुसऱ्या आकृतीमध्ये त्या चौकोनापासून ते बाहेर गेलेत म्हणून पर्याय दोन आणि पर्याय तीन मध्ये पण ते बाहेर गेलेले आहेत म्हणून पर्याय तीन हे आपलं उत्तर नाही आता पर्याय एक आणि चार मध्ये तशीच रचना दिसते फक्त अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे आरचा विचार करा आरची पाण्यातील प्रतिमा विचारात घेताना उजवीकडे इथे सरळ रेषा होती मग पर्याय एक आणि चार पैकी सरळ रेषा पर्याय चार मध्ये आपल्याला उजवीकडे दिसते आणि मग हा अर्धवर्तुळाकार भाग तो वरती होता तो इथे खाली आलेला आहे म्हणून पर्याय चार हे आपलं अचूक उत्तर आहे पुढीलपैकी कोणत्या अक्षर गटाचे पाण्यातील प्रतिबिंब एक अर्थपूर्ण शब्द आहे पर्यायांचा जर साधारण अंदाज घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी संडे हा शब्द दिलेला आहे संडे म्हटलं की एस यू एन आता इथे एन आलेलं आहे यू म्हणून पर्याय एक हे आपलं उत्तर नाही इथे एस यू एन डी आलेलं आहे पण इथे जे डी आलेलं आहे या डीचा जर विचार केला तर डीची पाण्यातील प्रतिमा विचारात घेताना सरळ रेषा इकडेच राहील आणि अर्धवर्तुळ इकडेच राहील डी डी प्रमाणेच दिसेल इथे मात्र तो आरशातील प्रतिमा असलेला आहे म्हणून पर्याय दोन उत्तर नाही आता या पर्याय चारकडे जर गेलो तर शेवटी वाय जे आहे ते मूळ प्रमाणेच दिलेलं आहे मूळ वर्णाक्षराप्रमाणे आहे म्हणून पर्याय चार हे आपलं उत्तर नाही उरलेला पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आणि जर खात्री करायची असेल आणि लिहून घेतल्यानंतर आपण पाण्यातील प्रतिबिंब शोधतो आहोत म्हणून ते या पद्धतीने उलट करा अशी अस्पष्ट रचना तुम्हाला दिसेल ती फक्त गिरवून घ्या पर्याय तीन प्रमाणेच रचना आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणून पर्याय तीन हे अचूक उत्तर आहे शेवटचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे पाण्यातील प्रतिबिंब हुबेहुब मूळ शब्दाप्रमाणेच दिसते असं आपल्याला विचारलेलं आहे आता यापैकी आपल्याला असे शब्द शोधायचे आहेत शोधाय आहे, असे वर्णाक्षरं शोधायचे आहेत की त्यांची पाण्यातील प्रतिमा मूळ वर्णाक्षराप्रमाणेच असेल पहिल्या पर्यायामध्ये एफची प्रतिमा मूळ वर्णाक्षराप्रमाणे नसते एनची देखील नसते म्हणून पर्याय एक वगळला गेला या ठिकाणी दुसऱ्या पर्यायामध्ये एनची प्रतिमा मूळ वर्णाक्षराप्रमाणे नसते म्हणून तो वगळला गेला तिसऱ्या पर्यायामध्ये वायची प्रतिमा आणि एसची ची प्रतिमा मूळ वर्णाक्षराप्रमाणे नसते म्हणून पर्याय तीन वगळला गेला पण पर्याय चार मधले असलेली वर्णाक्षरं आहेत एच -E, आय डी आणि ई आणि यांची पाण्यातील प्रतिमा मूळ वर्णाक्षरांप्रमाणेच असते आणि म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एच आय डी लिहिलेलं एक छोटा कागद पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं म्हणून ते असं उलट करूयात आणि गिरवूयात पहा तर पुन्हा तेच स्पेलिंग आपल्याला मिळालं एच -E, आय डी आणि म्हणून आपला पर्याय चार हे अचूक आहे याची आपली खात्री झाली वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समाविष्ट केलेला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूयात वेगळ्या पाठ्यघटकासह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू